नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तौल सायन्स अकॅडमीमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजचा आपला टॉपिक आहे 10th स्टँडर्ड सायन्स 1 चॅप्टर 1 ग्रॅव्हिटेशन मधला केपलर. सो केपलर, क्विन्स केपलर, केपलर इज अ जर्मन सायंटिस्ट, मॅथमॅटिशियन्स अँड ॲस्ट्रॉनॉमर. म्हणजे तो खरं खगोलशास्त्रज्ञ होता, तसंच गणित तज्ञ सुद्धा होता. लेट्स लर्न केपलर्स लॉ. इलिप्स काढायचा कसा बघा. इलिप्स काढण्यासाठी काय करायचं, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस काढायचं आणि त्यानंतर एक्स ऍक्सिसवरती इकडं आणि इकडं दोन समान अंतरावरती दोन खुणा करून त्याच्यावरती टाचण्या किंवा पिना अशा रोवून घ्यायच्या. मी या ठिकाणी दोन छोटछोटे खिळे रोवलेत आणि त्यानंतर काय करायचं, असा एक धागा जो आहे तो धागा घ्यायचा. धागा याच्यामध्ये बसेल, थोडासा ढिल्ला शिल्लक राहील, अशा पद्धतीनं त्याची गाठ मारून टाकायची. म्हणजे असं राहील बघा ते. आणि काय करायचं मग, फक्त इथं धरायचं असं याला, एका पॉईंटला धाग्याला इथपर्यंत असं बघा, है ना. आणि फक्त काय करायचं, अशा पद्धतीनं त्याला त्या खिळ्यांच्या भोवती गोल फिरवायचं. सुटला माझ्याकडनं गोल. अशा पद्धतीनं जर तुम्ही त्याला टाईट धरून जर फिरवलं तर अशा पद्धतीनं तुम्हाला काय भेटेल, तुमचा इलिप्स भेटेल. बघा काय भेटेल, इलिप्स. इथं तुम्ही जर याला पेन्सिलने काढलं असतं तर काय प्रॉब्लेम नव्हता, कारण हा बघा, हा अशा पद्धतीनं तुमचा इलिप्स जो आहे तो तयार होतो. आता इलिप्स तयार झाल्यानंतर हे जे खिळे समजा आपण काढून टाकले, ओके, इलिप्स तयार झाल्यानंतर हे जे दोन आपण खिळे या ठिकाणी उरवले होते ना, तो झाला तुमचा त्याचा एक फोकस किंवा एक नाभी आणि ही झाली त्याची दुसरी नाभी, ज्याला आपण F2 नाव दिलं, ओके. याचा अर्थ इलिप्सला दोन नाभी असतात, दोन फोकस असतात, दोन फोकाय आहेत, एक F1 आणि दुसरा आहे F2. बरं, आता हे अशा पद्धतीने आपण इलिप्स काढू शकतो. याचा उपयोग आपल्याला असा होणार आहे की तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे बघा, काय दिलं आहे की द सम ऑफ द डिस्टन्सेस ऑफ द टू फोकाय पॉइंट्स फ्रॉम एव्हरी पॉइंट ऑन द कर्व्ज इज कॉन्स्टंट अँड F1 अँड F2 आर द टू फोकल पॉईंट्स ऑफ द इलिप्स शोन इन द फिगर. ABC आर एनी थ्री पॉईंट्स ऑन द इलिप्स. आता त्यांचं असं म्हणणं आहे की सम ऑफ द डिस्टन्स ऑफ द टू फोकल डिस्टन्सेस, कोणचे दोन फोकल डिस्टन्सेस जर आपण घेतले, उदाहरणार्थ ABC तीन पॉईंट कुठेतरी त्यांनी घेतलेले आहेत. बघा कुठली पॉईंट घेतली, तर समजा इथं त्यांनी घेतलेला आहे B पॉईंट, इथं काय घेतलेला आहे A पॉईंट आणि इथं घेतलेला आहे C पॉईंट, ओके. आता त्यांचं असं म्हणणं आहे की फोकसपासून असणारे कुठलेही डिस्टन्सेस, म्हणजे इथून जर आपण असे अंतर काढलं, हे असं अंतर काढलं म्हणजे AF1 आणि AF2 आलं लक्षामध्ये, ह्या पॉईंटपासून दोन्हीही नाभीय जे काय ना दोन्ही फोकायपासून जे अंतर असतं, एपासून F1 एपासून F2 काय आहे ते F1A आणि F2A, हे जे दोन अंतर आहे ह्यांची जर आपण बेरीज केली तर ही बेरीज ही इतर कोणताही समजा पॉईंट घेतला, आपण बी घेतला, बी पासून F1 आणि बी पासून F2 हे जे अंतर आहे, दॅट इज BF1 आणि प्लस BF2, म्हणजे हे दोन अंतर आणि दोघांची बेरीज आणि ही दोन अंतर आणि दोघांची बेरीज ही कशी असते, सेम असते. तसं जर तुम्ही इथं कुठं सी पॉईंट घेतला असेल, मग तुम्हाला कसं दाखवता येईल हा आणि हा पॉईंट, म्हणजेच तुम्हाला कसं सांगता येईल F1C आणि F2C हेही, म्हणजे हे तीन अंतर सेम असतात. थोडक्यात काय, कुठलाही नाभीय बिंदू पासून त्या इलिप्सवरचा कोणताही पॉईंट असू द्या, त्या पॉईंटपासूनचं त्या दोन फोकल डिस्टन्सचं जे काय अंतर आहे त्यांची बेरीज केली तर ती सगळी सेम असते, मग कुठलेही पॉईंट असू द्या. हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे, याचा उपयोग आपण काय करणार आहोत, केपलरचे नियम शिकण्यासाठी करणार आहोत, ओके ओके. केपलर्स फर्स्ट लॉ. सो लेट अस सी व्हॉट केपलर सेज विथ हिज फर्स्ट लॉ. केपलरचा पहिला नियम बघूया आपण. केपलरचा पहिला नियम काय आहे बरं, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय. म्हणजे ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवरती असतो. म्हणजे काय, तर
ग्रहाची सूर्याभोवती फिरण्याची जी कक्षा आहे ती लंबवर्तुळ आकार आहे आणि त्या लंबवर्तुळ आकार कक्षेच्या दोन नाभीपैकी एका नाभीवरती सूर्याची स्थिती असते. दॅट इज व्हॉट द फर्स्ट लॉ ऑर द फर्स्ट रूल ऑफ केपलर. मग डायग्राम मध्ये तुमच्या पुस्तकामध्ये दिले बघा 1.4 जी डायग्राम आहे तिथं जी सूर्याची स्थिती तुम्हाला दिसते. एस नावाचं जे अक्षर आहे सो ते एस नावाचं जे अक्षर आहे दॅट इज कॉल्ड एज सन. आणि दोन नाभीपैकी कुठल्या तरी एका राईट हँड साईडला आहे. डाव्या साईडला एक नाभी असते उजव्या साईडला एक असते. याच्या आधी जो 5 मिनिटाचा व्हिडिओ आपण पाहिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तो इलिप्स म्हणजे लंबवर्तुळाकार कसं काढायचं आणि त्याला दोन नाभ्या कशा असतात आणि त्याच्याविषयीचा थोडासा नियम तुम्हाला सांगितला. त्याच्यामुळे तुम्हाला हे लगेच समजेल. ए म्हणजे काय आहे तर ए ही प्लॅनेटची पोझिशन आहे आणि सन बघा उजव्या हाताला तुम्हाला एका कुठल्या तरी नाभीवरती म्हणजे फोकसवरती दिसतोय. ओके तर हा झाला त्याचा केपलरचा पहिला नियम. काय पहिला नियम परत एकदा वाचू आणि आपण पुढच्या नियमाकडे जाऊ. द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स म्हणजे ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य हा त्या कक्षेच्या एका नाभीवरती असतो. सो हा नियम अतिशय सोपा आहे पाठ करायला आणि सुद्धा लक्षात ठेवायला सुद्धा. तर दुसरा नियम काय म्हणतो बघा केपलर्स सेकंड लॉ. व्हॉट इज केपलर्स सेकंड लॉ? द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन. द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन म्हणजे सूर्य आणि ग्रह यांना जोडणारी जी लाईन आहे स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम. स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम म्हणजे ग्रहाला सूर्याशी जोडणारी जी सरळ रेषा आहे ती समान कालावधीमध्ये समान क्षेत्रफळ व्यापते. म्हणजे याच्यासाठी आपल्याला त्या डायग्रामकडे जावं लागेल. त्या डायग्राममध्ये बघा सन कुठल्या पोझिशनला आहे, प्लॅनेट कुठल्या पोझिशनला आहे. तर प्लॅनेट इज ऍट ए पोझिशन. ओके आणि मग तुम्हाला पुस्तकात दिल्याप्रमाणे ए बी आणि सी डी ए पासून बी पर्यंत बघा आणि सी पासून डी पर्यंत बघा. त्यानंतर पुढे अजून तुम्हाला दिलं ई आणि एफ म्हणजे हे जे निळा जो एरिया दाखवलेला आहे ब्ल्यू एरिया इज शोन इन दिस फिगर. दिस इज द एरिया कॅप्चर्ड बाय फ्रॉम ए टू बी अँड फ्रॉम सी टू डी. सो ए इज द पोझिशन ऑफ प्लॅनेट वेन ही ट्रॅव्हल फ्रॉम ए टू बी अँड देन वेन वी जॉईन द लाईन ए अँड बी टू द सन. मग त्याच्यामध्ये जो एरिया येईल डायग्राम मध्ये नीट बघा की त्याच्यामध्ये जो एरिया येणार आहे ब्ल्यूनी दाखवलेला ब्ल्यू शेडनी सो दॅट एरिया अँड अगेन मग त्या ए पासून बी पर्यंत आणि नंतर सूर्याला त्या दोन लाईन ज्या जोडल्या आहेत त्यांनी काय एरिया कॅप्चर केला त्याला काय नाव देऊ शकतो आपण ए एस बी. काय नाव देऊ शकतो त्याला? ए एस बी. आणि मग त्यानंतर पुढची जी लाईन आहे कुठली सी एस आणि डी पर्यंत म्हणजे सी एस डी हा एक एरिया आहे. त्यानंतर तिकडे ई एस एफ हा एक एरिया आहे. हे तीनही एरिया काय असतात? इक्वल असतात. जे त्यांनी इक्वल इंटरवल मध्ये कापलेलं अंतर असतं. दॅट इज व्हॉट द सेकंड लॉ. काय? द लाईन जॉईनिंग म्हणजे ज्या ग्रहापासून सूर्याला जोडणाऱ्या ज्या सरळ रेषा आहेत त्या समान कालावधीमध्ये समान क्षेत्रफळ व्यापतात. मग कोणती दोन क्षेत्रफळ? तीन क्षेत्रफळ इथं आपल्याकडे आहेत. ए एस बी डायग्राम मध्ये बघा. त्यानंतर सी एस डी आणि त्यानंतर ई एस एफ ही जी ब्ल्यू कलरनं दाखवलेली जी सगळे एरियाज आहेत ते सर्व एरिया जेव्हा आपण लाईन जोडणार तेव्हा कॅप्चर केलेले क्षेत्रफळ आहेत. सो दॅट एरियाज आर इक्वल व्हेन द प्लॅनेट कवर्स इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल टाइम इंटरवल. ओके हा झाला सेकंड रूल. आता थर्ड रूल कडे जाऊया आपण. थर्ड रूल काय म्हणतो केपलर्स थर्ड लॉ? द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्युशन अराउंड द सन. पिरियड ऑफ रिव्होल्युशन, पिरियड ऑफ रिव्होल्युशन म्हणजे काय रे? परिभ्रमण कालावधी, सूर्याभोवती फिरण्याचा परिभ्रमण कालावधी, त्याला आपण म्हणतो रिव्होल्युशन. सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग. स्क्वेअर ऑफ रिव्होल्युशन अराउंड द सन इज डायरेक्टली म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो म्हणजे समानुपाती असतो. कशाच्या? टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्सेस ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन. क्यूब ऑफ द मीन डिस्टन्सेस, क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स. मग तो हा जर नियम जर समजून घ्यायचा असेल तर पिरियड ऑफ रिव्होल्युशनला काय म्हणतात? लेटस पिरियड ऑफ रिव्होल्युशन इज टी. पिरियड ऑफ रिव्होल्युशन इज टी. मग पिरियड ऑफ रिव्होल्युशन टी त्याचा स्क्वेअर कशाशी समानुपाती असतो, कशाशी डिरेक्टली प्रोपोर्शनल असतो? द स्क्वेअर सॉरी क्यूब, क्यूब ऑफ द मीन डिस्टन्सेस ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. सूर्यापासून त्या प्लॅनेटचं जेवढं डिस्टन्स आहे दॅट इज स्मॉल आर, त्याच्या क्यूबशी डायरेक्टली प्रपोर्शनल असतो. मग द इक्वेशन इज गिव्हन इन युअर बुक दॅट इज टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर क्यूब. सो टी इज द पिरियड ऑफ रिव्होल्युशन अँड आर इज द
डिस्टन्स ऑफ प्लैनेट फ्रॉम द सन म्हणजे त्या ग्रहाचं सूर्यापासून असणाचं अंतर. इथं काय म्हणावं लागेल म्हणजे की सूर्याभोवती परिभ्रमण करणाऱ्या परिभ्रमण करताना जो काय कालावधी लागतो ग्रहाला तो कालावधी हा त्या प्लॅनेटच्या सूर्यापासूनच्या अंतराच्या घनाशी समानुपाती असतो. ओके, एवढाच हा नियम आहे. कोण कोणाशी कसं समानुपाती आहे म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, एवढंच फक्त आपल्याला बघायचं आहे. म्हणजे त्याचं इक्वेशन तिथं दिलेलं आहे, टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब, म्हणजे टीचा वर्ग हा आरच्या घनाशी काय समानुपाती आहे. मग ते प्रोपोर्शनॅलिटीचं चिन्ह जर आपण काढलं तर त्या ठिकाणी स्थिरांक येत असतो हे आपल्याला माहीत आहे. म्हणून टीचा वर्ग बरोबर काय येईल तिकडे टी गुणिले सॉरी आर चा घन गुणिले के, आर चा घन गुणिले के असं येईल. मग त्याला नीट जर करून लिहिलं आणि कॉन्स्टंटला एकत्र जर ठेव म्हणजे एका साईडला ठेवलं के इज द कॉन्स्टंट, के इज द कॉन्स्टंट म्हणजे स्थिरांक झाला. आणि मग टीचा वर्ग भागिले आर चा घन एकमेकांना भागिले राहतील आणि के बरोबर टीचा वर्ग टी स्क्वेअर अपॉन आर क्यू असं त्याचं इक्वेशन येईल. हे झाले केपलरचे तीन लॉज. आशा आहे की तुम्हाला ते समजले असतील. ओके, तोपर्यंत घरीच राहा, सुरक्षित राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.